हे गरजेचं आहे का की प्रत्येक वडील आणि मुलामध्ये संघर्ष असलाच पाहिजे हा मोठा माणूस खूपच जास्त जागा व्यापतो आहे आणि त्या माणसाला वाटतं की ही माझी जागा आहे आणि हा कोण आहे प्रत्येक प्राण्याच्या हो आयुष्यात हे घडतं आणि काहीतरी संघर्ष होईल आणि एकतर छोट्याला बाहेर पडावं लागतं किंवा मोठा बाहेर पडतो नाही हे स्त्रियांसोबतही होतं एका वेगळ्या प्रकारे पण स्त्रियांकडे एक पद्धत असते त्यांचे संघर्ष लपवण्याची एक ठराविक प्रकारे, प्रकारे ते ते वेगळ्या प्रकारे करतात जेव्हा आपण कुटुंबाबद्दल बोलतो सद्गुरु तेव्हा काही अशा गोष्टी आहेत ज्याचं मला कायम आश्चर्य वाटलंय आणि मी उत्तर शोधतो किंवा मान्यता मिळवण्याचा प्रयत्न करतो कुठल्या मोठ्या व्यक्तीकडून जसं की तुम्ही आहात म्हणजे मला हा कायम प्रश्न पडलाय की वडील आणि मुलामध्ये कायम एक स्वाभाविक अंतर का असतं त्या नात्यामध्ये एक प्रकारची कटुता का असते आणि मला खात्री आहे की इथे जमलेल्या पैकी अनेक जण असे ज्यांनी त्यांच्या घरांमध्ये ती भावना अनुभवली आहे तुम्हाला काय वाटतं हे अंतर कशामुळे निर्माण होत कारण प्रत्येक पिढी ती चूक करते ज्याचा अर्थ ते काहीच शिकत नाहीत uh... जेव्हा आपण कुटुंब म्हणतो बरं का इटलीमध्ये फॅमिली शब्दाचा अर्थ गुन्हेगारी होता Crime. हो माफिया लोकांना कायम फॅमिली म्हटलं जायचं तर तसं पाहिलं तर तो एक प्रकारचा गुन्हा आहे समाजाच्या रचनेमधील ती सर्वात प्राथमिक संस्था आहे पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही प्राथमिकच राहावं कारण ही एक शारीरिक ओळख आहे आपल्याकडे असलेली शरीर एक वास्तव आहे आपण ते नाकारू शकत नाही नक्कीच हे कुठल्या तरी प्रकारे निदान काही प्रमाणात आपल्या पालकांनी आपल्याला हे दिलं याचा एक भाग तरी किमान आज हे जसं आहे जसं दिसतं ते मुळात त्यांच्यामुळे आहे बरं ते त्यांना इतर कोणाकडून मिळालं होतं तो वेगळा मुद्दा आहे पण आपल्याला हे त्यांच्याकडून मिळालं होतं तर ही एक शारीरिक ओळख आहे स्वतःला स्वतःच्या शारीरिक ओळखीपुरतं सीमित ठेवणं संपूर्ण जन्मभरासाठी हा हा एक गुन्हा आहे कारण ह्याने कितीतरी गोष्टी तयार होतात ह्या देशात ह्या देशाने प्रचंड यातना भोगल्या आहेत पुष्कळ काळापासून आत्ताच तुम्ही महाभारत व्हिडिओचं उद्घाटन केलं संपूर्ण महाभारत ही एक कौटुंबिक समस्या आहे हा धृतराष्ट्र रोग आहे ज्यापासून आपल्याला अजूनही त्रास होतोय माझा मुलगा सर्वोत्तम काहीही झालं तरी आजही आपण त्याच गोष्टीचा त्रास भोगतोय माझा मुलगा सर्वोत्तम आणि तोच राजा झाला पाहिजे काही झालं तरी काही मुलांना ते तितकस नीट जमलं नाहीये <laughs> तर कुटुंब ही एक मूलभूत ओळख आहे जी घेऊन आपण जन्माला येतो तुम्ही लहान असताना ती एक खूप चांगली गोष्ट आहे कारण कुटुंबाच्या त्या आधाराशिवाय तुम्ही आज जे कोण आहात ते होऊ शकला नसता अनेक प्रकारे ठीक आहे माझ्या मनात पुष्कळमान आणि खूप आदर आहे कुटुंबासाठी कारण मनुष्य प्राणी असा आहे की आईच्या गर्भातून बाहेर आल्या आल्या तुम्हाला तुमच्या पायावर उभं राहून गोष्टी करता येत नाहीत इतर प्राण्यांप्रमाणे यासाठी भरपूर वेळ लागतो पुरुषाला एक पुरुष बनण्यासाठी किंवा स्त्रीला एक स्त्री बनण्यासाठी पुष्कळ मोठा काळ असतो जिथे कुटुंबाचा आधार खूप महत्वाचा आणि आवश्यक असतो याबद्दल काहीच शंका नाही बट सपोज पण तुम्ही त्या ओळखीच्या पलीकडे वाढणं अपेक्षित असतं पण खूप सारे लोक कधीच त्या ओळखी पलीकडे वाढत नाहीत ज्यामुळे त्यांना त्रास भोगावा लागतो आणि कधी कधी जर ते ठराविक ठिकाणी जन्माला आले <laughs> तर संपूर्ण देशाला भोगावं लागतं तुम्ही त्याच्या बाहेर विकसित होणं अपेक्षित आहे एक लहान मूल म्हणून हे अत्यंत महत्वाचं आहे की तुम्ही कुटुंबाशी जोडलेलं असलं पाहिजे पण एक प्रौढ व्यक्ती म्हणून तुम्ही तुमच्या शारीरिक गुणांच्या पलीकडे वाढणं अपेक्षित आहे कारण शरीर ही सर्वात प्राथमिक ओळख आहे व्यक्तीने त्याच्या पलीकडे विकास केला पाहिजे तर एवढं समजून घेतल्यावर हे गरजेचं आहे का की प्रत्येक वडील आणि मुलामध्ये संघर्ष असलाच पाहिजे हे वडील आणि मुलाबद्दल नाहीये हे फक्त दोन पुरुषांबद्दल आहे ज्यांना एकच घरात राहावं लागतंय तुम्ही आठ दहा वर्षांचे होता तेव्हा तुमचे वडील म्हणजे देवासारखे वाटत होते तर ही समस्या सुरू झाली जेव्हा तुम्ही पंधरा सोळाचे झालात तुम्हाला मर्द बनायचंय पण पुरेशी जागा नाही हा मोठा माणूस खूपच जास्त जागा व्यापतोय आणि त्या माणसाला वाटतं की ही माझी जागा आहे आणि हा कोण आहे ते एकामेकाला वडील आणि मुलगा म्हणून ओळखू शकत नाहीत कारण आता तिथे वडील आणि मुलगा उरले नाही आहेत आता फक्त दोन पुरुष आहेत एकच घरात आणि पुरेशी जागा नाही आहे हे फक्त मानवी कुटुंबांमध्ये घडत नाही प्रत्येक प्राण्यामध्ये हत्ती असो की रेडा किंवा इतर कुणी प्रत्येक प्राण्याच्या आयुष्यात हे घडतं आणि काहीतरी संघर्ष होईल आणि एकतर छोट्याला बाहेर पडावं लागतं किंवा मोठा बाहेर पडतो हे सर्वत्र घडतं कारण ही काही वडील आणि मुलामधली समस्या नाही आहे हे दोन पुरुष आहेत एकाच जागेत राहणार आणि एका स्त्री बरोबर जे एकासाठी आई आहे आणि दुसऱ्यासाठी पत्नी दोन पुरुष यानं नक्कीच एक गैरसमज दूर होतो या देशात असलेला कारण समस्या कायम दोन स्त्रियांमुळे समजली जायची घरात <laughs> <देका laughs> राहणाऱ्या आणि तुम्ही ते पूर्णपणे बदलून सांगितलं जे मला खरं वाटतंय कारण मला वाटतं समस्या दोन पुरुषांमुळेच आहे नाही हे स्त्रियांसोबतही होत एका वेगळ्या प्रकारे पण स्त्रियांकडे एक पद्धत असते त्यांचे संघर्ष लपवण्याची एक ठराविक प्रकारे ते वेगळ्या प्रकारे ते करतात हळूवार पद्धतीने पुरुष जरा जास्त आक्रमक प्रकारे करतात yeah. <laughs> शिंगाला शिंग देणं हे पुरुषांची पद्धत आहे स्त्रियांची पद्धत वेगळी आहे त्या वेगळ्या प्रकारे करतील पण टक्कर होतेच